रत्नागिरी इथल्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीनं फिनोलेक्स कॉलनी इथं 4 दिवसीय योगा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी सौजया उदय सामंत, प्रमोद खेडेकर, शरद कुमार सावंत, ओमकार फडके, सौ वेदा मुकादम, सचिन मुकादम आदी उपस्थित होते. या शिबिरापासून मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होणार असल्याची माहिती आर्ट ऑफ लिव्हिंगच्या क्रियाशील सदस्या सौजया उदय सामंत यांनी KTV जवळ बोलताना दिली. या ठिकाणी जो गेले 4 दिवस आम्ही हे शिबिर राबवतोय, तर हे शिबिर आयोजित केल्यापासून सगळ्या मुलांच्यात आणि पालकवर्गात जो उत्साह होता, तर त्याच उत्साहात आम्ही हे 4 दिवस यशस्वीरित्या संपन्न केले. आणि याचा फायदा म्हणजे सगळ्या मुलांना, मला वाटतं आत्ताच्या या मोबाईल संस्कृतीमुळे जी काय म्हणायचं आपण, एक लॅक ऑफ कम्युनिकेशन म्हणतो, जी मुलांमध्ये आढळते, म्हणजे प्रत्येक मुलाच्या हातात मोबाईल, आई वडील कामानिमित्त दिवसभर बाहेर, तर त्यामुळे जे कम्युनिकेशन गॅप वाढत चालली आहे पालक आणि मुलं या दोघांमध्ये, एक सुसंवाद कसा साधता येईल. त्याशिवाय मुलांना शैक्षणिकदृष्ट्या त्यांचा कॉन्सन्ट्रेशन, अभ्यासातील एकाग्रता, शिवाय एक सभाधीटपणा, कॉन्फिडन्स किंवा सकारात्मक दृष्टिकोन, प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन मुलांचा जर सकारात्मक असेल आणि ते त्यांना जर आम्ही अगदी या लहान वयात दिलं, अगदी आता जो आम्ही 8 ते 13 ग्रुप घेतला होता, तर तेव्हापासून जर आपण त्यांना तो सकारात्मक दृष्टिकोन दिला, तर त्याचा फायदा नक्कीच त्यांना त्यांच्या पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी होतो. 13 ते 17 वर्ष वयोगटातील मुलांनी या शिबिराचा लाभ घेतला.